महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धक्का लागल्याच्या रागातून दगडाने ठेचून तरुणाची हत्या, आरोपी गजाड. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकज हॉटेल समोर असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये दगड मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये एका 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याची माहिती 3 मार्च रोजी सकाळी 8:30 पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. दुसरीकडे पोलिसांनी 1 तासाच्या आत मृत तरुणाची ओळख पटवून त्याचे नाव गुफराण असल्याबाबतची माहिती मिळाली. तसेच मृत तरुणाच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर मृतकची आई दिलजहा शेख वय वर्ष 40 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलीस पथक आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रत्येक रहिवाशाकडे जाचून चौकशी करीत असताना पोलिसांना देवनगर परिसरातील 2 तरुण हे 2 दिवसांपासून ते झोपत असलेल्या ठिकाणी आले नसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेऊन सिराजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वायर मधून तांबे काढण्यासाठी तांब्याची वायर जाळण्यासाठी मैदानाच्या बाजूला असलेल्या पॉवर रूम कारखान्यामध्ये लोचन जमा करण्यासाठी जात असताना मैदानामध्ये असलेल्या मृतकचा धक्का लागला. त्यावेळी आरोपी सिराज याला मृतकने शिवीगाळ केली असता आरोपी सिराज याने मृतकला मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर त्याच्या डोक्यात जवळ असलेला दगड टाकून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. काल आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक SN चव्हाण भोईवाडा करीत आहेत. पुरुष तरुणाचा मृतदेह पडलेला आहे, त्याला दगडून दगडाने ठेचून मारलं आहे. त्या अनुषंगाने आमचे सिनियर PI त्याचप्रमाणे त्यांची सगळी DBची टीम आणि सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि लक्षात आलं की हा जो इसम आहे हा गुफरान शेख नावाचा आहे, भोईवाड्याच्या हद्दीत राहतो. आणि त्या अनुषंगाने तात्काळ आम्ही त्याच्या आईची फिर्याद घेतली आणि CR No. 50/2022 भोईवाडा पोलीस स्टेशनला दाखल केला. वेगवेगळ्या टीम्स बनवल्या आणि हा कुठे जात होता, कोणाशी संबंध होते, काय करत होता, ही सगळी माहिती घेतली. दरम्यानच्या काळामध्ये परिसरामध्ये 2 इसम काही दिवसांपासून बेपत्ता आहेत असं लक्षात आलं आणि नंतर त्याचे त्यांना त्या इसमांपैकी आम्ही सिराज अल्लाउद्दीन अन्सारी याला ताब्यात घेतलं. त्याचं चांगल्या पद्धतीने इंट्रॉगेशन केल्यानंतर त्याने सांगितलं की मीच हा जो व्यक्ती आहे गुफरान शेख याला मारलेले आहे. तर त्या दिवशी रात्री 2 आणि 3 तारखेच्या दरम्यान हा जो गुफरान शेख आणि जो हा अल्लाउद्दीन अन्सारी आहे सिराज अल्लाउद्दीन अन्सारी यांचं भांडण झालं त्या ठिकाणी ग्राउंडवर आणि याने दगडाने ठेचून मारलं. सिराजुद्दा अन्सारीने अशी त्यांनी कबुली दिली. त्या अनुषंगाने त्याला आपण ताब्यात घेतलं, अटक केलं आणि त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. भांडण्याचं कारण असं दिसून येतं की पॉवरलूम कारखान्यामध्ये जे कॉटन जमा करण्यासाठी जे तांब्याचे वायर असते तर ती घेऊन चालला होता आणि त्याने जे हा जो आहे गुफरान शेख त्याने हटकलं की वायर कुठे घेऊन चालला, एवढ्या रात्री काय करतो, अशी बाचाबाची झाली. आणि त्या सिराज अल्लाउद्दीन अन्सारीने बाजूला पडलेल्या दगडाच्या साह्याने ठेचून त्याला मारलं. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, भिवंडी. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.